INS खंडेरी या पाणबुडीचं आणि INS निलगिरी या युद्धनौकेचं संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत जलावतरण. भारतीय नौदलात जागतिक स्तरावरची सर्वोत्तम क्षमता असल्याचे गौरवोद्गार. एक आठवड्याचा अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. जगासमोर भारत यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून केलेलं भाषण म्हणजे बेजबाबदारपणाचं उत्तम उदाहरण. संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांचं प्रतिपादन. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत चीननं जम्मू काश्मीर आणि लडाखचा उल्लेख केल्यावरून भारतानं नोंदवला तीव्र निषेध. जम्मू काश्मीरात रामबन इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार, एका जवानाला वीरमरण, तंदोर पोलीस जखमी. भ्रष्टाचाराचे बेजबाबदार आरोप झाल्यामुळेच आमदारकीचा राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतल्या कथित घोटाळ्याची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं, राज्य सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा. आणि गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. INS खंडेरीच्या जलावतरणामुळे भारताची हल्ला करण्याची क्षमता वाढली आहे हे पाकिस्ताननं समजून घ्यावं. भारताच्या किनारपट्टी भागात आणखी हल्ले करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, मात्र तो यशस्वी होणार नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज ठणकावून सांगितलं. INS खंडेरी या कलवरी प्रकारातील पाणबुडीचं जलावतरण संरक्षण मंत्री यांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. सेना को मजबूती देने के लिए हम कोई कसर नहीं छोड़ेंगे. आधुनिक अस्त्र शस्त्र से लैस भारतीय नौसेना किसी भी पीस लविंग नेशन के लिए कोई खतरा नहीं है. सच्चाई तो यह है कि भारतीय नौसेना इंडियन ओशन रीजन के सभी छोटे बड़े देशों में भरोसा और परस्पर विश्वास पैदा करना चाहती है, मगर कुछ ऐसी ताकतें हैं जिनकी हसरतें नापाक हैं. वे साजिश रच रहे हैं कि समुद्र के रास्ते मुंबई के 26/11 जैसा एक और स्पेकुलेटेड अटैक भारत के इस कोस्टल एरिया में वो कर सकें, लेकिन उनके इरादे किसी भी सूरत में कामयाब नहीं होंगे. खंडेरीचं जलावतरण हे भारतासाठी एक ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वच आत्मविश्वास असलेलं नौदल उभारू शकतं असं सांगून, आज भारतीय नौदलात जागतिक स्तरावरची सर्वोत्तम क्षमता आहे असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काढले. खंडेरी नाम महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज द्वारा बनाए गए एक आईलैंड फोर्ट का भी नाम है. छत्रपती शिवाजी महान वीरता, साहस एवं दृढ़ संकल्प के हरी थे. वह मेडिवल करा के उन चंद इंडियन रूलर्स में से एक थे जिन्होंने एक स्ट्रांग नेवी के महत्व को अच्छी तरह समझा था. INS खंडेरी की कमिश्नरिंग समुद्र में उसी वीरता और तेजी को वापस लाएगी, ऐसा मेरा पूरा विश्वास है. INS खंडेरी ही कलवरी प्रकारातील दुसरी पाणबुडी असून, अचानक हल्ला करून शत्रूचा अचूक वेध घेण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे, त्यामुळे भारताची सागरी सीमा अधिक सुरक्षित होईल. फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुपनं या पाणबुडीचा आराखडा विकसित केला असून तिची निर्मिती माझगाव डॉकमध्ये झाली आहे. आज भारत स्वतः विमानवाहू युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती करत आहे असं ते म्हणाले. आज आपला 95% व्यापार सागरी मार्गानं होत असून, दहशतवाद किंवा चाचेगिरीकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी आर्थिक विकासावर मोठा परिणाम होऊ शकतो. यासाठी नौदलाचं आधुनिकीकरण करण्याबरोबरच शस्त्रास्त्र आणि सेन्सरनी सज्ज ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत असंही ते म्हणाले. त्यांनी आज मुंबईत माझगाव गोदीत INS निलगिरी या युद्धनौकेचं जलावतरण केलं, त्यानंतर ते बोलत होते.
आपला एक आठवड्याचा अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले. अमेरिकेनं नागरिकांनी केलेल्या स्वागताबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकन नागरिकांचे आभार मानले आहेत. अमेरिका भेटीदरम्यान उपस्थित राहिलेल्या विविध कार्यक्रमांमुळे भारताला मोठा लाभ होईल असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. विशेष विमानानं मायदेशी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याबद्दल माहिती दिली आणि ह्युस्टन इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभारही मानले. जागतिक नेते आणि अमेरिकन उद्योग जगतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला. संयुक्त राष्ट्र आमसभेत केलेल्या भाषणात दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व जगानं एकत्रित येण्याची गरज, भारतानं आरोग्य क्षेत्रात केलेलं उल्लेखनीय कार्य तसंच हवामान बदलाच्या समस्येशी केलेला मुकाबला यांचा विशेष उल्लेख केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेतल्या विविध कार्यक्रमांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. हा माझा अमेरिकेचा दौरा भारतासाठी खूपच फलदायी ठरला आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतातल्या विकास योजनांमुळे या देशाची प्रतिमा इतर देशांमध्ये उजळ झाली आणि हे जग अधिक समृद्ध, शांततामय आणि सलोखामय करण्यासाठी भारत सतत प्रयत्नशील राहील हा विचार संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मला मांडता आला. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रात आणि बदलत्या हवामानाचा सामना करण्यात भारतानं केलेली प्रगती मला जगापुढे मांडता आली, तसंच मानवतेवर विश्वास असलेल्या सगळ्यांनी एकत्र येऊन दहशतवाद नष्ट करायचा प्रयत्न करायला हवा हे देखील मी जगासमोर मांडू शकलो. त्यामुळे हा दौरा खूपच यशस्वी झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून केलेलं भाषण म्हणजे बेजबाबदारपणाचं उत्तम उदाहरण असल्याचं संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायमस्वरूपी दूतावासातील प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केलं. संयुक्त राष्ट्र व्यासपीठाचा पाकिस्तानकडून गैरवापर करण्याची टीकाही त्यांनी केली. पाकिस्तान जगात द्वेषभावना पसरवत असून पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. पाकिस्ताननं खुलेआम ओसामा बिन लादेन यासारख्या दहशतवाद्याचं समर्थन केलं होतं याची आठवणही मैत्रा यांनी करून दिली. 1947 साली पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची टक्केवारी 23% होती, ती आता केवळ 3% उरली आहे असं सांगून पाकिस्तानात मानवी हक्कांची गळचेपी होत असल्याचंही त्या म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रसंघांच्या आमसभेत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी जम्मू काश्मीर आणि लडाखच्या केलेल्या उल्लेखाबद्दल भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे. या परिसरात सध्या घडणाऱ्या घडामोडी हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, दुसऱ्या कोणत्याही देशानं यात निष्कारण लुडबुड करू नये असं भारताचे परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. इतर सगळ्या देशांनी आमच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीरमधील सर्व निर्बंध आता उठवण्यात आले आहेत. तिथल्या सर्व 105 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दिवसा लागू असलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत. परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं जम्मू काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव मनोज कुमार द्विवेदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. दरम्यान जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणाऱ्या याचिकांवर 1 ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायमूर्ती एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं. या पीठामध्ये न्यायमूर्ती एस के कौल, आर सुभाष रेड्डी, बी आर गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश आहे. हे पीठ कलम 370 तरतुदी रद्द करण्याच्या घटनात्मक वैधतेची तपासणी करेल. कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरमधल्या रामबन इथं आज झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं, तसंच दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र या चकमकीत 1 जवान शहीद तर 2 पोलीस जखमी झाले. दहशतवाद्यांनी रामबन इथल्या नागरिकाला त्याच्या घरातच ओलीस ठेवलं होतं. ही माहिती मिळताच लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली. 9 तास ही चकमक सुरू होती. दरम्यान धारमून गावातही आज सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला आणि गोळीबार केला.
श्रीनगरमध्येही केंद्रीय राखीव पोलीस दलावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, मात्र नेम चुकल्यामुळे या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदार आणि विक्रेत्यांची देणी चुकती करण्याचे निर्देश आज दिले. अर्थमंत्र्यांनी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर भांडवली खर्चाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व कंपन्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत एक पोर्टल सुरू करायला सांगितलं, जेणेकरून सेवा पुरवठादार, विक्रेते आणि कंत्राटदारांना त्यांच्या देयकांबाबत माहिती समजू शकेल. अर्थमंत्र्यांनी सर्व कंपन्यांना लवादाची निश्चित मुदत ठरवण्याचीही सूचना केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी सुमारे 60,000 कोटी रुपयांची खरेदी सरकारच्या ई बाजारपेठेच्या बाहेर केली आहे, याचाही त्यांनी यावेळी जाब विचारला. या बैठकीला वित्त सचिव, अर्थविषयक व्यवहारांचे सचिव, लेखा महानियंत्रक उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयांना येत्या 4 तिमाहींसाठी भांडवली खर्चाची अंदाजपत्रकं सादर करण्याचे निर्देश काल दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुठल्याही सहकारी बँकेचे किंवा संस्थेचे संचालक नसतानाही सक्तवसुली संचालनालयानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामुळे अस्वस्थ झाल्यामुळे गेले 2-3 दिवस राजीनाम्याचा विचार मनात घोळत होता. आपल्यामुळे पवारसाहेबांची बदनामी झाल्यामुळे आपण राजीनामा दिला, असं अजितदादा पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. पवार कुटुंबात कुठलाही गृहकलह नाही, पवारसाहेबांचा शब्द कुटुंबात अंतिम असतो, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतल्या ठेवींच्या रकमेपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. एवढा मोठा घोटाळा झाला असता तर बँक बुडाली असती, मात्र बँक नफ्यात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. या बँकेच्या संचालक मंडळावर विविध पक्षांचे प्रमुख नेते होते, असंही ते म्हणाले. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारनं याचिका दाखल केलेली नाही, तर एका व्यक्तीनं केलेल्या तक्रारीनंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये भाजपा आणि राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकार सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं स्वतः दखल घेत गुन्हा दाखल केला आहे, असंही ते म्हणाले. आपण केलेल्या कामाची पावती जनमतातून या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्नातील नवीन भारत घडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवमहाराष्ट्राचे 9 संकल्प हे अभियान हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं ऐकलं. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण एकाच पक्षात 2 प्रधान, 2 निशाण आणि 2 संविधान चालणार नाहीत, आणि म्हणूनच पक्षांतर्गत 370 कलम त्यांनी काढून टाकलं असावं. पण जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या 370 कलम हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा विरोध आहे, ही अजब गोष्ट असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 370 कलम हटवल्यानंतर विरोधकांनी फार मोठ्या प्रमाणावर चुकीचं राजकारण केलं, हे अजिबात योग्य नाही, कारण हे कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरचा झपाट्यानं विकास होणार आहे. गेल्या 70 वर्षात काश्मीरमध्ये केवळ 3 कुटुंबांचीच सत्ता होती, त्यामुळे तिथं फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सातत्यानं होत राहिला. लेटस बीट इंडिया या मोहिमेतून या 3 कुटुंबांनी फुटीरतावादाला चालना देऊन काश्मीर बळकवण्याचा डाव रचला. गेल्या काही वर्षात तिथं जवळपास 42,000 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही परिस्थिती सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. 2018-19 काश्मीर व्यतिरिक्त इतर राज्यातील लोकांवर प्रत्येकी 8,000 रुपये सरकारकडून खर्च करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून युती तुटणार नाही, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत रंगशारदा इथं शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. 288 मतदारसंघातल्या इच्छुक उमेदवारांना चर्चेसाठी बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. एक ना एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवल्याशिवाय राहणार नाही, असं वचन शिवसेना प्रमुखांना दिलं होतं. हे वचन पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.
जे आपल्या कर्मानं मरणार आहेत त्यांना धर्मानं मारू नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात स्वतःहून हजर राहण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी 2000 साली तत्कालीन आघाडी सरकारनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना केलेल्या अटकेचं स्मरण करून दिलं. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाळासाहेबांनी न्यायालयात जाऊ नये अशी विनंती करायला कुणीही आलं नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकार सुडाचं राजकारण करत आहे असं तुम्हाला आता वाटत असेल, मात्र त्यावेळी कुणाची सत्ता होती असा सवाल त्यांनी केला. कुणाशीही सुडानं वागणार नाही, मात्र जर कुणी सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र त्यांच्यावर आसोड उगारल्याशिवाय राहणार नाही असं ठाकरे म्हणाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात एक भव्य कार्यक्रम सुरू आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून यामध्ये लताबाईंची अनेक हिंदी आणि मराठी गीतं विख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या दिग्दर्शनाखाली नामवंत कलाकार सादर करणार आहेत. यावेळी हृदयनाथ मंगेशकर मी आणि दिदी हा कार्यक्रमही सादर करतील आणि याच कार्यक्रमात लता या पुस्तकाचं प्रकाशनही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणी या संस्थेनं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं असून पाहूयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्र. थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती. प्रखर देशभक्ती अंगी बाणवून ब्रिटिश साम्राज्याविरोधात त्यांनी लढा दिला. ब्रिटिश अधिकारी सँडर्स याची हत्या केल्यावरून त्यांना वयाच्या 23व्या वर्षी लाहोर इथं फाशी देण्यात आलं. भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग सदैव भारतीयांच्या स्मरणात राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भगतसिंग यांना अभिवादन केलं. त्यांनी केलेली कामगिरी सदैव जनतेला प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. लोकसभेनंतर आता वाजलं आहे विधानसभा निवडणुकांचं बिगुल. 288 जागांसाठी सुरू झालाय रणसंग्राम. या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांची चढाओ, आरोप प्रत्यारोप, वार पलटवार, राजकीय उलथापालन, नेत्यांचे प्रचार, त्यांच्या घोषणा, काय आहे मतदार संघाची स्थिती, काय आहे जनतेच्या भावना, कोणत्या दिशेला वाहताय द्वारे, मतदार संघांचा आढावा, तिथे होणारी कांटे की टक्कर, राजकीय समीकरण याची सर्वंकष माहिती घेण्यासाठी पहा जनादेश 2019 येत्या 25 सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. पाहायला विसरू नका जनादेश 2019. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर सर्व प्रादेशिक भाषांतूनही हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. दुसऱ्या भारतीय क्रीडा सन्मान पुरस्कारांचं काल मुंबईत वितरण करण्यात आलं. विविध क्रीडा प्रकारातील भारतीय क्रीडापटूंच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. या सोहळ्याला मिल्खा सिंग, पुलेला गोपीचंद, महेश भूपती, सानिया मिर्झा, युवराज सिंग, विनेश फोगट, दीपा कर्माकर, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया आणि इतर अनेक विख्यात क्रीडापटू उपस्थित होते. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, जावेद अख्तर आदी बॉलिवूडमधील सितारेही यावेळी उपस्थित होते.
हवामान वृत्त. राज्यात काही भागात आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 25, नागपूर 32 आणि 23, पुणे 29 आणि 21, औरंगाबाद 29 आणि 20, नाशिक 28 आणि 21, कोल्हापूर 29 आणि 21, रत्नागिरी 31 आणि 25, सोलापूर 31 आणि 21 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. INS खंडेरी या पाणबुडीचं आणि INS निलगिरी या युद्धनौकेचं संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत जलावतरण. भारतीय नौदलात जागतिक स्तरावरची सर्वोत्तम क्षमता असल्याचे गौरवोद्गार. एक आठवड्याच्या अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. जगासमोर भारताची प्रतिमा उजळ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा प्रचंड यशस्वी झाल्याचा पंतप्रधानांचा दावा. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून केलेलं भाषण म्हणजे बेजबाबदारपणाचं उत्तम उदाहरण. संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांचं प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत चीननं जम्मू काश्मीर आणि लडाखचा उल्लेख केल्यावरून भारतानं नोंदवला तीव्र निषेध. जम्मू काश्मीरात रामबन इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार, एका जवानाला वीरमरण तर 2 पोलीस जखमी. भ्रष्टाचाराचे बेजबाबदार आरोप झाल्यामुळेच आमदारकीचा राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतल्या कथित घोटाळ्याची चौकशी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्य सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा. आणि गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आपापल्या देशांची भूमिका मांडताना चीन आणि पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करत भारताच्या अंतर्गत बाबतीत अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. अर्थात यानंतर भारतानंही दोन्ही देशांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तर त्याचवेळी चीनमध्ये हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या प्रदर्शन आणि पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमधल्या लोकांचा संघर्षही लपून राहिलेला नाही. याच पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तानची दुटप्पी भूमिका आणि भारताचा दृष्टिकोन याविषयी बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.